गुड मॉर्निंग, सुबह से काय वांड विंडो काय चाललंय बे? झालं करायचं आपण चला तुझ्या संगीतायचं आज मस्त पैकी झनझन देत आहे. आणि हो, लई दिवसाच्या नंतर आता हे आपला रेसिपीचा ब्लॉग टाकायचे बरं का. तरी पण लाईक, फॉलो, शेअर आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा बरं का. चला आज आलेले आहेत आपल्या छोट्याशा रानात, मिनी रानात आपल्या. तुम्ही दाखवा हे बघा, दिसले का? हा, अशी वांगी तोड हे बघ, पिडलेत बाबा. ते औषध नाही टाकले नि अशी होते. असे वांगे धरायचे हा, तुम्हाला वांगे तोडाय, तुम्हाला शिकवते मी वांगे कसे धरायचे. हा बघा, इथं धरायचं, इथं तशी मी कैची आणली होती. तर चला, म्हणलं आज मस्त काळ्या मसाल्यामध्ये आपला शेंगदाण्याचा थोडा खुट्ट वापरून सोयीनं छान पैकी असं वांग करूया. तर वांगाचं कसं लय दिवस झालं भरीत पण बनवायचं होतं, पण काय भरीत बनवायचा योगच नाही आला बरं का. योग कसा नाही आला की हे कामामुळं थोडं आपला जो बिझनेस आहे त्याच्यामुळं कुठंतरी म्हणजे एक हे झालं की बाबा दवदव होते ना, मग आपलं वावरातलं पण करायचं, रानातलं पण, त्याच्यामुळं राहून गेलं. तर चला, म्हणलं आज वांग्याची भाजी मस्त करते बरं का. काळ्या मसाल्यामध्ये कांदा, खोबरं, थोडं आपलं शेंगदाणे लावून सही ना, लय भारी होऊन जाते बघा, तुम्ही नक्कीच बघा. आणि पावसाळ्याचं आहे ना, मी काय जास्त मटण आणत नसते, तुम्हाला पण माहिती आहे, भावंड बहिणीचं कमीच राहते, काही खाऊ नाही वाटत आहे. आपलं डाळ भाजी हे चालू राहते मिळालं, मग पुन्हा पनीर पण आणते बरं का, पनीर पण खाल्लेलं चांगलं असतंय. रात्री पनीरची भाजी केली होती, मग मला आज चला वांग्याची भाजी करूया मस्तपैकी काळ्या मसाल्यातली. तर मग मला चला तुम्हाला दाखवा, थोडेफार वांगे निघले तर पहिली म्हणजे थोडे किडले होते बरं का, ते काढून टाकले तर आता म्हणलं चला दुसरे डबल आले. तर वांग्याची झाडं आपण दोन चार जर लावले ना कुंडीमध्ये खूप छान वांगे येतात बरं का. असं बघा, मला आहे का कशी तुम्हाला माहिती आहे, मला हाऊस आहे बाबा झाडं बिडं लावायची, म्हणून मी लावते ज्याची त्याची हे राहती होय. खरं का खोटे बांधणं बहिणं, तुम्हाला जर असली हाऊस तर लावू शकता तुम्ही पण. एखादं कडीपत्त्याचं रोप किंवा एखाद्या आंब्याचं रोप असं प्रत्येक हिवा पावसाळ्यामध्ये मी झाड लावित असते बरं का. त्यामुळे चला तुम्हाला दाखवा. चला मग आता इकडे मी मसाला काढलाय बरं का, थोडं खोबरं घेतलंय, थोडा भाजलेला कांदा घेतलाय, खोबरं भाजलंय, लसूण, अद्रक, कोथिंबीर आणि हे सगळं, आणि थोडं शेंगदाणे घेतले तू दोन तीन, आणि हे सगळं भाजून सही ना मी काय केलं आहे माहिती आहे का, मस्तपैकी मिक्सरमधून काढून घेतलाय मसाला. आणि टमाटे थोडे दोन तीन जास्त घेतले, काही मला टमाटे आवडतो तर याच्यामध्ये वांग्याच्या पोळ्याच्यामध्ये. आता येसवर पण टाकला असता याच्यामध्ये, पण काय नाही येसवर नाही टाकला. तुम्ही कसं करताय बरं वांग्याची भाजी नक्की सांगा मला, आणि कशी वाटते आपली वांग्याची भाजी रेसिपी, लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि हो, आपल्या एस ए कॉमेडी ब्लॉग याचे 50,000 फॉलोअर झाले तर खरंच थँक्यू सो मच, धन्यवाद तुमचा. तुम्ही मला खूप म्हणजे सपोर्ट केला त्याच्याबद्दल, खरंच थँक्यू सो मच. असं सपोर्ट करा. आणि त्याच्यावर आता मी मिनी ब्लॉग टाकणार आहे दररोज, छोटा 1 मिनिटाचा मिनी ब्लॉग, तर ते नक्कीच बघायला विसरू नका बरं का. तुम्ही छोटे छोटेच राहते त्याच्यावर, कारण हे जे असतात आपले दोन चॅनल, याच्यावर एक कॉमेडीचा असते आणि एक स्वयंपाकाचा असते, आहे की नाही. तर तुम्ही नक्कीच बघा आणि हे करा, सपोर्ट करा. आणि हो, राहिली गोष्ट लाईव्हला गाणं कमेंट करणाऱ्यांची, तर कसं आहे माहिती आहे का, जर कोणी पुढं चाललं असलं तर मागून कुत्रे असलं भोकणार आहे, त्याच्याबद्दल काही हे नाही, जळणारे असले पाहिजे होय. जेव्हा आपल्यावर जळतेत ना लोक तेव्हाच आपली प्रगती कुठंतरी होती. आणि मी आपल्या ठिकाणी बरोबर आहे, मी काय कधी कोणाला बळशिवाय देत नाही. लोक म्हणतात ना तू बळशिवाय दे, मी बळच कोणलाही शिवाय देत नाही, मला गरज नाही. मी का त्यांच्या लाईव्हला जाते का, कधी त्यांचं काय आहे, त्यांचं अस्तित्वच नाही काय आहे का भावांनो बहिणीनो, काय अस्तित्व त्यांचं, फेक आयडिया बनवते, फेक बापाचे फेक पायदेशन, मग मला गाण गाण कमेंट टाकतात, त्यांना गलीतलं कुत्र पण नाही ओळखत त्याच्यावर काय. त्याच्यामुळे ते मला सारखे जळत राहते, तर टार्गेट करत राहते, तर आणि माझ्या तोंडातून घाण काही निघावं अपशब्द, म्हणून मला ते सतत मला परेशान करत असते. तर पण मग भाऊ बहीण समजून घेतात मला, मी बळच कधी कोणाला शिवाय द्यायला नाही, कधीही देत नाही. जेव्हा कोणी मला बळ शिवाय देईन तेव्हा मी त्याला 1 नाही 10 शिवाय देईन, हे मायावालं एक तत्व आहे. समोरचा जवळ मला शिवी देणार नाही ना, मी तर त्याला देणार नाही, ते तर मग 9-10 देईन अशा घाण घाण देईन की त्याच्या त्याच्या कानतूनच तर काय कुठून कुठून त्याच्या सगळं रक्त आलं पाहिजे काय. खरं आहे खोटं आहे हां. तर चला, आता इकडं आपली वांग्याची भाजी मस्त झाली, चपात्या पण झालेल्या आहेत, बाजरीची भाकर पण मस्त झालेली आहे.
आणि सांगायची गोष्ट एक की रात्री मला 2 वाजता एक जणी कॉल करून सईना म्हणजे असं घणघण बोलला बरं का, खूप घणघण बोलला, तर कुठेतरी असं वाईट वाटलं की अरे आपण बिझनेस स्टार्ट केलं का, आपण याच्यासाठी बिझनेस स्टार्ट केलं का, कसले नालायक लोक आहेत राव, हां चांगलं काम करा वाईट काम करा ते नाव उठणार म्हणजे उठणारच, असो काय बात नाही, मी त्याचे स्क्रीनशॉट हे सगळे घेतले त्यानं तिला आता पोलीस स्टेशनला मी हे करणार आहे, कारण की त्या मला खूप घाणघाण कमेंट केला म्हणजे घाणघाण शिव देत त्याने मला आणि असलेला असलेलं बोललेलं आहे, मग चला नक्कीच बाय बाय टेक केअर घ्या सगळ्यांनी काळजी आणि हा 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 वांग्याची भाजी बघून जाईना तोंडाला पाणी तर काय सुटलंच असन, आ हा तोंडालाच म्हणती हा डबल मानताना काय काय म्हणते, तर आपला आपल्या घरच्या मसाल्याची ही भाजी आहे भावंड बनव, काळ्या मसाल्यातला आपला जो घरचा आहे का तो मसाला संपला आहे, पण मी तरी काय करू पाऊस सुरू पाऊस एवढा यायला इकडं की मिरच्या वाळणं आणल्यात 10 किलो मिरच्या आणल्यात सगळा मसाला आणला आहे, पण काय करू भावंड बनव पाऊसच हे म्हणजे आता सगळं ओलं ओलं वातावरण आहे ना त्याच्यामुळे मिरच्या काय वाळत नाही, चला मग लव्ह यू सगळ्यांना टाकाय का मग लव्ह यू सगळ्यांना बाय टेक केअर घ्या सगळ्यांनी काळजी।